ते लाख प्रयत्न करतायत, त्यांचा प्रयत्न ते करत राहतील. आम्ही मात्र तटबंदी कशी केली पाहिजे सर, माइक म्यूट आहे. प्रश्न तसा खूप जटिल आहे, परंतु भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्याची सोडवणूक होणे फार गरजेचं आहे. बरोबर. काय झालेलं आहे की आपल्या देशामध्ये फुले आंबेडकरी विचारधारेच्या विरोधामध्ये फुले आंबेडकरांचं नाव घेऊन फार मोठी कृती केली जाते, तेव्हा होतं काय की एक प्रकारे ही विचारधाराच दूषित आहे की काय, म्हणजे ती घेतली मांडली जाते आणि ती सक्सेस होत नाही, याचा अर्थ ती कुठंतरी कमी पडत आहे, असा बॅड मेसेज जो आहे तो या माध्यमातून जात असतो. आणि ही जर अशीच जर चालत राहिली तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणा किंवा फार तुमचं दुसऱ्या तिसऱ्या शतकामध्ये भारताची जी काही अवस्था होती, जी समाजव्यवस्था होती, तशा समाजव्यवस्थेमध्ये पुरत भारत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचं कारण असं आहे की फुले आंबेडकरी विचारधारेचे विरोधक हे सगळे साम दाम दंड भेद नीतीने प्रबळ झालेली आहेत. जे आता अलीकडं, म्हणजे ही तर तत्वप्रणालीच आहे साम दाम दंड भेदाची, परंतु आता जे काही आहे, मग तो सोशल मीडिया असू द्या, आय टी असू द्या, किंवा जे काही संगणकीय युग आलेलं आहे, त्या संगणकीय युगामध्ये असणारी जी काही साधनं आहेत, ही सगळं साधनं त्यांच्याजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत ती फुले आंबेडकरी विचारधारेच्या लोकांमध्ये नाही आहे. त्यांच्यामध्ये दामदंड भेदनीती वापरण्याची सुद्धा तयारी या लोकांची राहत नाही. एवढंच नाही तर त्या अनुषंगाची त्यांनी जी काही इतर शस्त्र स्वतःजवळ बाळगलेली आहेत ती शस्त्र सुद्धा ही विचारधारेची माणसं बाळगत नाही. आपण शस्त्रहीन झालो आहोत, आपण फक्त विचार मांडतो आणि शस्त्र काहीच नाही आहे. आपलं शस्त्र म्हणजे आपला विचार, एवढंच आपण मानतो, परंतु त्यांच्याजवळ त्यांचे विचार त्यांचे शस्त्र हीच राहायचंच आहे. परंतु अपोजिट विचारधारा मारून टाकण्यासाठी आवश्यक असणारी इतर विचारधारेच्या व्यतिरिक्तची शस्त्र या अतिशय सज्ज त्यांच्याजवळ आहे आणि आपण विकलांग झालेलो आहोत. अशा पद्धतीने म्हणजे एक शस्त्रधारी आणि एक निशस्त्रवाला यांच्यामध्ये हा जो संघर्ष उभा राहिलेला आहे, अशा संघर्षामध्ये आपल्याला शस्त्र जे आहेत ही सुद्धा बाळगावी लागणार आहे. कोणती शस्त्र? म्हणजे ढाल तलवार या अर्थाची नाही, परंतु जी काही आता सोशल मीडिया असेल, संगणक युग असेल, आय टीचं युग असेल, त्याच्या अनुषंगाने. म्हणजे आता एवढंच कशाला, निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय राज्य घटनेने तुम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. ओके, वन मॅन वन वोट, वन वोट वन व्हॅल्यू हे त्याचं मूल्य आहे. परंतु तुम्ही मतदानालाच कसे जाणार नाहीत अशी यंत्रणा उभी केली जाते आणि जर तुम्हाला मतपेटीतून ही सगळी यंत्रणा बदलवायची लागणार आहे, कारण त्याच्याशिवाय पर्यायच काय, मतपेटीतूनच हे सगळं बदलणार आहे. तुम्ही हातामध्ये आधीसारखं युद्ध करून युद्ध संपादन करून सत्ता हस्तगत नाही करू शकत. तुम्ही लाख राजा असू द्यात, लाख राजांचे वारसदार असू द्यात, परंतु आम्ही राजा आहोत म्हणून तुम्ही काही सिंहासनावर बसू शकत नाही. तुम्हाला मतपेटीच्या माध्यमातूनच सिंहासनावर बसावं लागणार आहे, तुम्हाला मतपेटीच्या माध्यमातूनच सत्ता हस्तगत करावं लागणार आहे. मग तुम्ही फुले आंबेडकरांची विचारधारा या देशातली समतामूलक समताभिमुख समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी तुम्हाला सत्ता हस्तगत करण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही. आणि सत्ता हस्तगत करण्यासाठी मतदान हे सर्वात महत्वाचं आहे. आणि आता ईव्हीएमच्या माध्यमातून तुमचं मतदान हॅक केलं जात आहे, तेव्हा ते कसं हॅक केलं जाणार नाही याचंही तुम्हाला नियोजन करावं लागणार आहे. किंवा ते जर हॅक करत आहेत तर आम्ही का हॅक करू नाही याचंही तुम्हाला नियोजन करावं लागणार आहे. जशाच तसं तुम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे, कारण बुलेटचं उत्तर तुम्हाला बुलेटनेच द्यावं लागणार आहे, बॅलेटचं उत्तर तुम्हाला बॅलेटनेच द्यावं लागणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही अशा दोघं बाजूने सशक्त व्हाल त्यावेळेस तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये प्रामाणिकपणे उतरले आहात असं होईल. परंतु फुले आंबेडकरी विचारधारेचा पाईक ज्याला आपण म्हणतो, एक मिनिट फक्त, फुले आंबेडकरी विचारधारेचा पाईक ज्याला आपण म्हणतो तो मात्र प्रतिगाम्यांच्या अंगणामध्ये नाचतो आणि तिथं म्हणून तो फुले आंबेडकरांचं फक्त नाव घेतो आणि नाचण्याशिवाय विनोद करण्याशिवाय दुसरंच काम करत नसेल तर फुले आंबेडकरी विचारधारा यशस्वी कशी होणार आहे. तेव्हा फुले आंबेडकरी विचारधारेच्या लोकांनी या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा काय आहे, राजकीय अजेंडा काय आहे बाबासाहेब आंबेडकरांचा, तो प्रत्यक्षामध्ये आणण्याकरिता आपल्याला काय करावं लागणार आहे, आपले शत्रू कोण, आपले मित्र कोण, आपल्याला हे प्रामाणिकपणे मान्य करावं लागणार आहे की प्रस्थापितांच्या विरोधामध्ये एकटा आंबेडकरी कार्यकर्ता यशस्वी होऊ शकणार नाही,
तुम्हाला आंबेडकरी विचारधारा मानणारी माणसं जी आहेत वेगळ्या जातीची असतील ती भलाई वेगळ्या विचाराची असतील परंतु तुम्हाला सोबत घ्यावी लागणार आहेत. या सगळ्यांचा लढा तुम्हाला लढावा लागणार आहे. त्याचं नेतृत्व पण तुम्हालाच करावं लागणार आहे. त्यामधून तुम्हाला भागुबाळी सारखं पडून जाता येणार नाही की आम्ही हा विचारधारा मांडत आहे आणि याचं नेतृत्व तुम्ही करा म्हणूनही तुम्हाला ते चालणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांना आज आपण जे काही खूप मोठं म्हणून समजतो आणि ज्यावेळेस मांडण्याचा प्रयत्न करतो तर तो बाबासाहेब आंबेडकर आपण आता खूप छोटा छोटा मांडत आलेलो आहे, चित्रामध्ये व्यक्त करत आलेलो आहे. आता बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र एखाद्या टिकलीच्या स्वरूपामध्ये आलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर एके काळी एखाद्या कपाळावरचं कपाळभर कुंकू एवढं त्याचं स्वरूप होतं, त्या बाबासाहेबांचं चित्र आता आपल्याला एका टिकलीच्या स्वरूपामध्ये दिसत आहे. एवढं जर बाबासाहेब आंबेडकरांना आपण खाली आणत असाल तर बाबासाहेबांचा विचार या देशामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारासोबत सोबत इतरांचे विचार तुम्हाला मांडायचे आहेत, परंतु बाबासाहेबांचा विचार महात्मा फुलेंचा विचार हा हायलाइट करून तुम्हाला चालावा लागणार आहे. त्याचं नेतृत्व सुद्धा आपल्यालाच करावं लागणार आहे आणि याच्या शर्यतीमध्ये तुम्हाला जे जे काही अडथळे येतील ते पार करण्याकरताची सगळी व्यूहरचना तुम्हाला आखावी लागणार आहे. सर्व आर्थिक धोरणातून, विचारधारेच्या धोरणातून, मास लेव्हलवरती, इंटरनेटवरती, कॉम्प्युटरवरती सगळ्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मुकाबला करावा लागणार आहे आणि याची यंत्रणा तुम्हाला उभी केली आणि त्या माध्यमातून तुम्ही सगळे शस्त्र सज्ज झाली तरच तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये मुकाबला करू शकण्याच्या कमीत कमी लायकीचे तरी व्हा. यशस्वी व्हालच असं मी नाही म्हणत, यशस्वी व्हालच असं नाही, परंतु त्यांच्या विरोधासाठी आपण सशक्त आहोत. एवढं जरी प्रतिमा आपण निर्माण करू शकलो तरी सुद्धा त्यांची खुर्ची हलू शकते. आपण खुर्चीवर भले नाही बसू शकणार, जे खुर्चीवर बसलेले आहेत त्यांची खुर्ची आपण डगाडगा हलवू शकतो. एवढी ताकद आपण जरी निर्माण केली तरी सुद्धा फुले आंबेडकरांचे विचार आपण यशस्वी करत आहोत असा संकेत जाईल असं माझं मत आहे.